नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे ॲक्च्युली 3 वाजलेत, तर आज आपण चाललेलो आहे थोड्या लाकडाला. ॲक्च्युली उन्हाळ्यातून आहे ना, जंगलात आपण गेलो की सुकी लाकडं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि पहिल्यांदा इंधन म्हणून शक्यतो गावाला त्याचाच वापर करायचे. आत्ता कसं आहे, गॅस सिलेंडर वगैरे आले बऱ्यापैकी, त्यामुळं काही जणं गॅस सिलेंडर वापरतात, काही जणं फक्त मऊच्या माशा, बघा मधमाशा उठल्यात भरपूर कुठून तरी, ते उठल्यात आणि चालल्यात. तर आत्ता म्हणजे कसं आहे, जरी गॅस सिलेंडर असला तरी गावाला लाकडं वापरली जातात. तर आमच्याकडे ॲक्च्युली गॅस सिलेंडर अजून नाही, कनेक्शनसाठी ॲप्लिकेशन दिलेली आहे पण काय होत नाही, तर मला वाटतं प्रायव्हेटच घ्यावं लागणार आहे, बघूया कसं होतं आहे ते. पण आत्ता तरी आपण चाललेलो आहे जंगलामध्ये लाकडं आणायला, तर चला म्हणजे निघूया, थोडं फ्रेश वगैरे होतो आणि मग निघू. झोपलेलो थोडंसं, तर झोपून उठलो आहे, तर आत्ता फ्रेश वगैरे होऊन मग लगेचच निघूया. ए वा, तुझी एक भारी होऊन जाईल वाटतं आज. हे कोंबड्याने उकरली ना इकडं, रान कोंबडी बरीच आहेत जंगलात. हे बघा, हे जे खणलेलं आहे ना असं, म्हणजे उकरलेलं आहे. कस्तरी मोर आहेत. हा मोर पण आहे. तशी देवरुखला गेलो तशी आम्हाला मोर दिसलेला. बघ काय पकडला नाही ना, असंच नेणार आहेस. हा जो आहे हे म्हणतात बोंबाडी. हे भोंबाडी हा जो आमचा बडद, आम्ही बडद घराणे आहे, हे आमचे कुळदैवत आहे. त्याला आम्ही जसं तुम्ही घडशी लोक ते कळंबाची फांदी वगैरे आणतात लग्न कार्यासाठी वगैरे, त्यावेळेस आमच्या लग्न कार्यासाठी वगैरे आम्ही भोंबाडी, हे भोंबाडीचा हे उपयोग करतो. हा आमचा कुळदैवत असं गणलं जातं. आणि ह्याचा एक फायदा, आता येणाऱ्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये या ठिकाणी ह्याच्या ह्या जागेवर मशरूम मोठ्या प्रमाणात म्हणतो, अळंबी चुड्या जास्त येतात ना. चुड्या अशा तीन प्रकारचे ह्याच्यावर उठतात. डेफिनेटली या वर्षी या ठिकाणी येतील, जर कोणाच्या नसिबात असेल तर त्या दिवशी जर आला तर त्याला भेटणार. हो, ऍक्च्युली अळंबी अशी एक गोष्ट आहे ना जी की नॉर्मली त्या दिवसाच्या आसपासच येते, म्हणजे तुम्हाला टायमिंग माहिती असेल व्यवस्थित ना, तर तुम्हाला ती मिळून जातात. दरवर्षी येतात ना, हा त्या डेटला एकाच दुसरा मागे पुढे दिवस झाला तर नाही, त्याच दिवसाला येतात लगभग. येऊ येऊ, पहिल्या पावसाला नॉर्मल जो श्रावण महिन्याच्या अगोदर ना रे, श्रावण महिन्याच्या अगोदर म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर जून जुलै जुलैच्या एंडिंगला वगैरे येत ना, शक्यतो ही येतात आपल्या सीमेवर जायला, म्हणजे जे अंधेरीची सीमा येते हा त्या सीमेवर जायला इथे रस्ता होता. अच्छा, बघायला गेलं तर तो रस्ता पूर्णपणे या ठिकाणी रहदारी नसल्यामुळं हा तर बुजला तो रस्ता झाकून गेलेला आहे. पायवाट होती तिथून, वर पायवाट होती अशी जायला. लोक इकडे शेती करायची. यार मच्छर लई चावते यार, चला घरी. चिनट चिनट जंगलात आलं की मच्छर चावायची. मच्छर नाही ऍक्च्युली, चिनट असते, छोटी छोटी मच्छर असते. गोवर्धनाची जी वेल असते त्या टाईपचंच आहे पण मस्त आहे. फुलं एकदम डेकोरेशनसाठी एक नंबर. घोडा असतो हा बघा, हे बघा कसा आहे ते. इकडे तोंड आणि इकडे हे पाठचा भाग, मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे काहीतरी. अच्छा, खाली मशी आहेत ना, पोके पोक्या करून आहे धनगर, त्यांच्या मशी वगैरे आहेत. तर हा जो गोवंड एवढा मळलेला दिसतो ना, त्या मशी बनवलेला गोवंड आहे. आणि इकडे खाली चिरोंडी आली, आंब्याचं उतराण आलं. हां, आता इकडे इन्फेक्शन सुरू आहे ना. जाळायला लाकडं नाही त्यांना, पण क्वालिटी असते. बापरे, आता आपण ह्याच्यातून सरळ पुढे जायचा. हा, बौद्धांच्या भातातून. बर, जर इथं आपण खाली इथं गेलो असतो हा, तर आपल्याला धनगरवाडी ते कारभाटले अणदेरी इकडनं जरी माणूस आला तरी पण तो जाऊ शकतो. तो इथे उतरायला साठी यायचा आपल्या सातवावर. अच्छा अच्छा, या आंब्याच्या उतरण्याचा सातवा असायचा पहिला असायचा, आता नाही करत तो. आता लोक तिकडे येत नाही. हा, लोक कमी प्रमाणात येतात. अग सालू धोका दे ग मैना, सालू धोका दे. लाकडं भेटून मिळताना मुश्किल असायची. आता हो कोण येत नाही.
अरे एवढ्या लांब कोणी येतच नाही ना लाकडाला, त्यामुळे इकडे लाकडं कशी मिळतात इझिली. हो पुढं बघ काय ते लाकडं क्वालिटीवालं लाकूड आहे. तिकीट कुठून कुठून फिरून आम्ही कुठे आलं माहिती आहे का? आता चिरोंडीत, चिरोंडीमध्ये आणलेलं आहे. चिरोंडीमध्ये पाणी भरपूर आटलं रे, खूप आटलं. म्हणजे 31 आलेलो ना तेव्हा इकडे पाणी बऱ्यापैकी थोडं थोडं होतं, आणि आता बघाल तर काय पाणीच नाही आहे. तर पुढे डो एक ढो आहे, हा चिरोंडीचा डोहा. हां इथून ते झिरपते पाणी कुठेतरी जात आहे. इथे म्हणजे थोडं थोडं का होईना पण वाहतं पाणी आहे, खूप कमी झालं, खूप बंटी कमी झालं पाणी. तर ही आहे चिरोंडी, इथे मोठं दोन जहाज पार्किंग केलेली आहेत नेहमीप्रमाणे. तर इथे पण मासे चेप आहेत, ही उपसलेली आहे. मी 2-3 वर्षापूर्वी एकदा उपसलेली, कमी मासे भेटले होते त्यामुळे नंतर कधी ट्राय नाही केला. आणि इकडे वरच्या बाजूला मासे बघत बघत जाऊया जरा. बघा पावसाळ्यातून इथं काय चालाल तुम्ही, पावसाळ्यातून म्हणजे तुफान पाणी होय ना. इकडचे ऑलरेडी उपसून झालं आहे इकडचं पाणी. ही टाकी आहेत ना, टाकी उपसले काय. ह्याला तूट म्हणतात, ही तूट टाकून मग मासे उपसले जातात. तर आता कालचे मला वाटतं हे छोटे छोटे ढोह तर उडवलेत. हा पेंडिंग आहे, हा बाकी आहे. इकडे डुकरां बघा, ताजं ताजं खणलं आहे. त्याची डुकरं कशी कंदमुळं आहेत ना, खणून काढतात आणि खातात. हे ताजं ताजं केलेलं आहे. चला आता वड्यातून तर आपण बाहेर आलो आहे. पाणी झालं बऱ्यापैकी कमी, पण आता छोटे छोटे ढव तर गावातल्याने उपसून झाले. तर आता बघूया नंतर येऊ काहीतरी आपण पण दुसरे उरलेले ढोह उपसायला. आता जाव्या घरच्या दिशेने सरळ सरळ, पुढे लाकडाची भारी बांधू आणि मग जाऊया. लाकडा जमवता जमवता इकडे कणेरीचं झाड दिसलं. तर कणेरी कशी आता उलगायला आलेत पण आहेत बऱ्यापैकी. हे बघा, हे असतं कणेरीचं झाड, हे लांबपानाचं काटेरी असतं. बघा ह्याला पानाच्या तिथे ना, इथे बघा हा काटा दिसतोय तुम्हाला, तर एक काटेरी झाड असतं. तर बोलतात ना काटेरीच गोष्टी चांगल्या असतात. तर हे पडलं आईला असं सोडणार कसं तुला. तर हे बघता हे कणेरीचं फळ काढूया बऱ्यापैकी. आहेत थोडीफार आहेत कणेरी, जेवढी जमतील तेवढी काढूया. पण ती खाणार असशील ना तू? चा चार भेटली तरी काढतो. नाही दोन तरी देतो तुला. ही पांढरी पांढरी ती काढू काय, जरा काढतो तरी पण खायला जरा चांगली लागतील ती. ॲक्च्युली ही जी ब्लॅक कलरची दिसतात ना ती पिकलेत, आणि ही आहेत ना ही आता तर पिकायला आलेत. तरी पण ती काढूया, चांगली लागतील खायला. कच्ची पिकी कणेरी पण आहे ना, चांगली लागतात. लाकडं तर आम्ही बऱ्यापैकी जमा केलेली आहेत आता. तर इकडं हां दोनच लाकडं नाही, मजबूत एक नंबर लाकडं आहे. तर भारी घाल मग. हां मुदाशी तोड ओढायला आम्हाला बोलव. काळीवाली खा अरे चांगलीच. कणेर 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 हां बरीच वर्ष भेटले कणेर ना आहे ना. वा इकडे बघता एक सुखं लाकडू आहे. तर आता हे तोडून आपल्याला न्यायचं आहे. वाळवी लागले एवढी लाकडं ही सुकतात कशी रे, मोठी मोठी झाडं. जंगलामध्ये सुक्या लाकडाला या, फिरायला या, मजा करायला, काय पण करायला या. पण गोठवाल्याची वेल तुम्हाला मी सारखी दाखवतच असतो, आणि तशाच प्रकारच्या बऱ्याच वेली किंवा झाडं आहेत. हे बघा हे एक झाड आहे, त्याला चुकून आपण कसं हे असं पकडायला जातो, पण ते पकडताना ना वाट लागेल. हे बघा कसलं एकदम आहे ते जबरदस्त. हे घुसलं ना हातात लागलेच मग. हे बघा सगळे एकदम काटेरीच आहे. या बाजून बघाल ना काटेच काटे आहेत. त्यापासून म्हणून जंगलात जरा जाताना सांभाळून जायचं. आज लाकडं काढताना पण आम्हाला जंगलात आतमध्ये घुसायला लागतं, पण कसं सावध बालगुण आहे ना, सगळं कामं करायची. या काटेरी झाडाला ना पेटगुल म्हणतात, आता दादाने माहिती दिली. इकडं लाकडं काढताना एक सुकं लाकडं भेटलं आहे. थांब तर ओढायला लागेल. उड्या उड्या थांब.
नको थांबा 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 एक सेकंड एक सेकंड झालेला आहे आता निघूया निघूया ना इथं ठेवूया हे सुकं लाकडं बघा एवढी मोठी मोठी झाडं आहेत ना ही झाडं आहेत ना सुकून जातात आणि ती कशी मग लाकडं म्हणून वापर होतो त्याचा मस्त झाली की नाही रे लाकडं हे सर हा बंटीचा भारा दोन लाकडांचा हा माझा 15 लाकडांचा हा इकडं मोठा भारा हे पण टाकायला लागेल तुला काय घेऊ भारीवर हा 15 लाकडांचा भारा हा मोठा भारा इथे चार बंदाचा बरं पडलं चार बंद घ्यायला लागतील चार बंद मग अशी भारी एकदम तयार टका टक बोले तो एक नंबर आता अलगूज बंद घे अलगूज हे पहिला एक असा ढिला ढिला नॉर्मल सेसल घाट ना काय म्हणतात ते ताजव्यावर बांधून टेम्पररी टेम्पररी ठेवायचं बोललं जाते बघा अशी बांधली की नंतर मग एकदम पक्की बांधायची हे स्क्रू कसे चार बोळचे सगळे ना पहिले टाईट करत तसंच ते मग चला एकच नंबर हा बुंदा आहे पुढं शेंडा शेंडा घुमाने का आणि असं घुमाली का मग वरती जायचं उचलायचं ऐसा उठा के डोक्यावर मध्ये घ्यायचं बरोबर मध्ये बॅलन्स बॅलन्स करून मग सरळ ओके एवढा दम लागला तर हिंदी बाहेर आले चला चला बरं हा माझं काय वरती आहे लाकडू ते वरती घेणार आहे बंटीन दोन घेतला नाही काठी नाही रे काढली काठी नाही टेकायला घेतलीस नाही मी वाटेवर नाही टाकलाय ना नाही आतमध्ये आता जायचं आपल्याला एक 4-5 किलोमीटर वरती चढत चढत जावे आता काय लाकडायला आलो यायचं आहे तर काय अशा गोष्टी करायला पाहिजेत आता काय मजा नाही आयुष्यामध्ये चला मंडळी मी पण एक वासा घेतला आहे वासा आता जाऊया वरवर आई आज खुश एकदम आई म्हणेल भावा लाकडंच आणतोय होय आल्यापासून लाकडंच आणतोय माझं काम एकदम का हा बघा वाटण जातं आता इथे पण खणलेलं दिसतंय रानडुक्कर बऱ्याच प्रमाणात झालेले दिसत आहेत हे बघा कंदमुळं खणण्यासाठी असं पूर्ण जंगल खणून टाकतात आणि मला वाटलं याची पालंबिलं तुटतात मग अशी एवढी मोठी मोठी झाडं आहेत ना ती पण मरतात इकडे एक स्टॉप घेतला आहे आणि हो गरजेचा स्टॉप आज तर भरपूर गरजेचा लय दमायला झालं आहे चढण भरपूर ना हो एक चढण आता इथे संपली आता इथे पाणी प्यायचं मग एक मोठी चढण लागेल वरती किंवा आपण पाण्याच्या जोरावर जाऊया घरी घरी काय घाम बी मला तरी आता काय आंघोळ मुंगोळ केला मस्त ते फ्रेश चकाचक एकदम काय रे गिलास पाणी पिणे तर आता इकडं पानाचा जरा जुगाड करा पाणी प्यायला बरं हे बघा इकडं इकडं धावसड आहे या झाडाला म्हणतात धावसड त्या धावसडाला जी फुलं येतात ना ही बघा ही जी फुलं दिसत आहेत तुम्हाला ही बघा ती फुलं आहेत ना तुम्ही अशी काढून पिऊ शकता मध असतं याच्यामध्ये मस्त असतात जास्त काय तुम्हाला एवढं मोठं भरपूर काय मिळणार नाही पण हां मानसिक समाधान भेटेल आणि थोडाफार आधार जंगलामध्ये कसं माहिती आहे आधार महत्त्वाचा असतो कधी कधी अशी अशी वेळ येते आणि तुमच्या कायच नसतं तेव्हा यातली जी मध आहे ना ती तुम्ही खाऊ शकता सॉरी पिऊ शकता मस्त आहे आता या मधीने तर आपल्या पोटं नाही भरायचे आहेत पाणी प्यायचे पण जस्ट म्हटलं दिसली तर सांगून ठेवतो ही बघा ही अशी लांब पानं असतात आणि त्याची फुलं अशी एक रेड कलरची फुलं असतात त्याला ह्याला म्हणतात धावसड आता हे धावसड गावठी नाव आहे दुसऱ्या नावाने ह्याला ओळखत असतील पण आमच्याकडे जे बोलतात ते तुम्हाला सांगितलं आहे तर हे आहे वागदरा तुझं हक्काचं ठिकाण हक्काचं आणि नशिबाचं ठिकाण नशिबाने अशी ठिकाणं मिळतात गाववाल्यांना तर हा इकडे डोहा आहे तिकडे गाई गुरं रानटी प्राणी सगळे पाणी पितात आणि शक्यतो माणसं इकडे पाणी पितात ही आपली विहीर आहे पहिल्यांदा ह्या विहिरीचं पाणी घरात न्यायचे आहे आता काय घरात पाणी मुबलक आहे
त्यामुळं नेत नाही शक्यतो. पण हा जंगलात आल्यानंतर पाणी पिण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे हे वाघदरा. तर इकडे हा गावठीच नॅचरल नळ आवला, त्याच्यातलं पाणी पण आपण पिऊ शकतो. पण कसं हा जरा बारमाही असतो, पहिले आपल्यापासून सवय आहे. हो, ती पहिली सवय आहे. पन्हळ लावून, पंधली लावून पाण्याची, पंधली लावून पाणी प्यायचं. ते असं एकदा वाटतं बाबा असं पाणी मजा घ्यायची. हो, खाली पाणी मुबलक आहे, मुबलकच, पण ही जरा मजा वेगळीच असते. मग काय, हा जो घरा आहे हा पहिला त्याच्यातून होता, त्या साईडनं तिकडनं दिसतोय, तिकडनं. हा इकडनं यायचं रिझन काय सांगा, काय रिझन असेल सांगा. तुम्ही कमेंट करून सांगा, आम्हाला माहिती आहे रिझन, पण तुम्ही सांगा. तेव्हा तिकडे ओलावा दिसतोय ना, प्रॉपर तिकडून होता तो झरा. बघा कुठे आलाय, कायच झरा नव्हता, काहीच नव्हता, पण तो आता इकडे झरा सरकलेला आहे. त्यामुळे त्याचा एक रिझन आहे. याच आहे ना नेमकं कारण काय जरा सांगा बघू. व्हिडिओच्या एंडिंगला मी कारण दिलंय ते तुम्हाला समजेलच, पण आत्ता कोण सांगेल ना त्याला मानलं पाहिजे. तर लवकरात लवकर कमेंट करा हा पाण्याचा जरा तिकडून इकडे कसा काय शिफ्ट झाला. चला, पाणी पिऊन तृप्त झालेली माणसं आता आपल्या पूर्व वाटेवर जाताना दिसतायत. नाही मी काय म्हणतो, माझा खांदा लागलाय दुखायला, इथला एक पोतं उचलतो आणि चिंबूल बनवतो. मारू दे. ही चांगली आहे. गावाला आल्यावर असा जुगाड तुम्ही शोधला पाहिजे. माझी चिंबूल आणायची आज राहिली. म्हणजे असं काय, कुठं आहे कोयती पण सोडतात लोक. फार साधारण 75-80 पूर्वी म्हणजे आम्हाला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून आम्ही इथं जेवण झालं की रात्री 10-11 दरम्यान पण येऊन ग्लासातून टिपकून टिपकून पाणी भरायचो. हा काय, हा. आणि नंतर एकूण साधारण 90-92 दरम्यान, 95 दरम्यान आपल्याला रवींद्र माने साहेबांनी, पालकमंत्री आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे, त्यांनी नळ पाणी योजना आणली आणि ती अतिशय लोकांना लाभदायक ठरली. त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटला. हा, जर आम्हाला इथे नंबर लावायचा झाला पूर्वीचा, इकडनं असा तटवडा होता, जर नंबर लावायचा झाला माझा नंबर पहिला माझा नंबर, मग आम्ही काय करायचो, वरनं धावत आलं की शॉर्ट उडी मारायची डायरेक्ट. आमच्या पुढे असायचा तो असा राऊंड मारून इसपर्यंत आमचा पहिला नंबर लागलेला असायचा. चलाक चलाक पोरं. नाही ऍक्च्युली आमच्याकडे जी नळपाणी योजना आली ना त्याने खरंच गावाला खूप फायदा झाला. कारण पहिली मी पण ऐकलंय, आता हे स्ट्रगल आम्ही नाही कधी केले, पण दादा सांगतोय ना तर दादाने थोडंफार केलेत त्यावेळेस वाटतं. आणि त्याच्या अगोदरच्या लोकांनी तर किती केलं असेल. म्हणजे पाणी किती मौल्यवान आहे बघा, पाणी जपायला शिका, जास्त वेस्ट करू नका. हा, तिथं मिळतच. बापरे, चला पोरानो परत सज्ज व्हा. यो उद्दास तयार. आता 15-20 मिनिटाचंच युद्ध आहे पण जोरदार आहे. तर मी आता चिंबूल करतो ह्याची, चिंबूलने आता नेऊ या वासा घरी. हा, जेव्हा रानावनामध्ये गोपिकांत समवेत गुरं राखायला जायचे, हा, तेव्हा श्रीकृष्ण भगवानांनी गौडांनी म्हणायची, हा, खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी चारित असे, हा, खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी चारित असे, धेनू सावळा नंदाचा. वा, एक नंबर. पुढे काय, वाघदरेच्या पाण्याला. आता गप जाऊया. चला म्हणजे आता मोठी चढण सुरू होणार आहे. आता गाणी पण थांबवतो, सगळं थांबवतो. आता पटापट जाऊया घरी. संध्याकाळ पण झाले, 6 वाजायला आले. आई वाट बघत असेल. हा गेलाय नेमका कुठं, घरी एकदा लाकडं गेली की आई म्हणे वा वा काहीतरी चांगलं काम केलंस, माझ्या 2 खेपा वाचवल्यास. आमच्याकडे भोकरीचा एवढा वापर नाही करत, भोकरं बरीच लागतात. हा, साधारण
उत्पन्न देऊ शकतं हे मी खोटं सांगतो. हो, कारण का एवढं उत्पन्न आपलं एखादं कर्माचं घर पण देऊ शकत नाही. हा, सध्याचं तेवढं ह्या भोकरीच्या घराची हे आहे, पावर आहे. पण ते आता प्रॉपरली त्याला तोडून एकदा साफ करून चांगलं जर फुटावा आला, हा जास्त येईल त्याला, तर अगदी वर्षासाठी ते 5,000 रुपयाचं इन्कम देऊ शकतं आरामात. कारण का गेल्या वर्षी मी या भोकऱ्यांच्या माध्यमातून जवळजवळ 12,000 ते 13,000 रुपये मी प्रॉफिट काढलेला आहे भोकऱ्यांमधून ना. मग भोकऱ्याला पण गावाला, म्हणजे गावालाच नाही भोकऱ्याला सगळीकडे खूप मागणी आहे. याचं हे पण लोणचं पण करतात, भाजी पण करतात, आणि काय करत असते अजून नाही माहिती मला. चला रे, या लवकर दुकानात या. चला चलो, बाय 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 बाय, मिलेंगे. हां चला, पोराने आपली आता साथ सोडली नाही, म्हणजे आत्तापुरती आता आपल्या एकट्यालाच घरी जायचं आहे. बा, तुझ्यासाठी लाकूड आणलं. मा सूर्यास्त व्हायच्या आत घरी आलेलं. मा मोठा आहे ना, खुश. मा चला म्हणजे फायनली घरी आलोय. हा 6 वाजले, येता येता घरी. 3 वाजच्या दरम्यान आपण गेलेलो, येता येता 6 वाजले. चला चहा पिऊ. येता चहा बनवलेस? चहा बनव मस्त गरमागरम, रोजच्या रोज आहे ना. मस्त असं व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो, मस्त वाटतं. शक्यतो मुंबईला थोडं हे मिस करतो मी तरी, कधी बीचवर वगैरे जाऊ. ॲक्च्युली घरातून आमच्या दिसतो सनसेट, पण या पद्धतीचं नाही दिसत. आता मस्त डोंगरातून पलीकडे जाईल. संध्याकाळचा आईच्याचा गरमागरम चहा पिण्याची जी काय मजा आहे ना, ती काय वेगळीच आहे. या म्हणजे चहा प्यायला या. चला म्हणजे चहा वगैरे मस्त पिऊन झालेली आहे, तर मस्त फ्रेश वगैरे होऊया. घरात आलेल्या मटक्यातलं पाणी प्यायलो आणि आईच्याचा कोरा चहा. तर आता कसं आहे म्हणजे माहिती आहे का, गावाला आहे ना असा स्ट्रगल असतो. ॲक्च्युली ह्या गोष्टी सहसा काही दाखवत नाही, आणि लाकडांना मी क्वचित जातो. यावेळेसच 3 वेळा गेलो आहे, 3 वेळा लाकडं आणलेत. तर बरं वाटतं थोडीफार आईला हेल्प. तर चला म्हणजे आतापुरतं थांबूया, आता घाम आला आहे, मस्त आंघोळ करावं लागेल पटापट. तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हराय हा पहिला त्याच्यातून होता, त्या साईडनं तिकडनं दिसतोय, तिकडनं हा इकडनं यायचं. रिझन काय सांगा, ही जे पायरीची मुळ आहेत झाडा, ते इथं दगडाला त्याला आतमध्ये फट असल्यामुळं त्याची जी मुळ झाडाची ती आतमध्ये जसं फट भेटतोय तशी ते आतमध्ये होत गेली. त्यामुळं तिथनं जो मार्ग आहे तो त्याचा बंद झाला, आणि जिथं इकडे जिथनं मोकळं भेटतंय तिथनं मग झाडा या ठिकाणी. हे ह्याचं मेन रिझन आहे. हे जसं आहे ना, हे हा पाळाचा भाग आहे, हा जो आहे ना हा पाळाचा भाग आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आतमध्ये चॉकअप झालाय पाळ जाऊन जाऊन, म्हणतो शिफ्ट झाला असा भेटला म्हणून त्याला आता जागा इकडनं झाली. हा एक रिझन आहे. काय जण मुले येतात ते म्हणतात कातळ सरकला, कातळ सरकला, कातळ सरकला. ते बघा, ते जसं जसं आलंय ना तसं आतमध्ये आतमध्ये फिरत गेलंय. बोललेलो तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला असं काहीतरी रिझन देईन, तर हे रिझन आहे. कमेंट बऱ्याच आल्यात, पण त्यातली खरी कमेंट अशी आहे, म्हणजे ॲक्च्युली ते झाडांच्या मुळांमुळं ते जरा सरकलं आहे.